ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांच्या खासगी वाहनावर बसवलेला लाल दिवा बेकायदेशीर आहे असा आरोप आम आदमी पक्षानं केलाय. पंकजा मुंडे वापरत असलेली रेंज रोव्हर कारची नोंदणी दिल्लीत औरंगाबाद स्थित रॅडिको एन व्ही डिस्टिलरीज नावानं आहे आणि या कंपनीचे संचालक चारुदत्त पालवे आहेत जे पंकजा मुंडेंचे पती आहेत. दरम्यान पंकजांच्या गाडीला कुठल्याही प्रकारची राज्य बदलीची NOC नाही, दिल्लीत वाहतूक शाखेकडनं मिळालेली नाही अशी माहिती आम आदमी पक्षाच्या प्रवक्त्या प्रीती मेनन यांनी दिली. अन्य एखाद्यानं दुसऱ्या राज्यात नोंद असलेलं वाहन राज्यात वापरलं असतं तर पोलिसांकडून त्वरित कारवाई झाली असती. पंकजा मुंडे रेंज रोवर विनापरवाना राज्यात वापरत असून त्यासंदर्भात लागू असलेले कुठलेही कर त्यांनी भरलेले नाहीत आणि शिवाय त्यावर लाल दिवा बसवलाय असं कृत्य म्हणजे नैतिकतेची दिवाळखोरीच आहे अशी टीका आम आदमी पक्षानं केली. प्रीती मेनन आहेत आपल्यासोबत आम आदमी पक्षाच्या प्रवक्त्या. मेननताई, नेमके काय आरोप आहेत खासगी वाहनावर बसवलेला लाल दिवा बेकायदेशीर आहे पंकजा मुंडेंचे असा आरोप करताय तुम्ही? नमस्कार. हो, हे आरोप तर आहेच की प्रायव्हेट खाजगी व्हेकलवर त्यांनी रेड बीकन वापरलं आहे, पण त्याच्यापेक्षा जास्ती सिरियस मामला हे आहे की त्यांनी दिल्ली रजिस्ट्रेशनची गाडी महाराष्ट्रात वापरली आहे, कायम पणे वापरलेली आहे. म्हणजे असं नाही आहे की ते एक दोन आठवड्यासाठी किंवा एक दोन महिन्यासाठी इकडे वापरतात ती गाडी, कारण त्यांनी त्या गाडीवर रेड बीकन लावलं आहे. तर तुम्ही परमनंटली जर एका राज्यामध्ये दुसऱ्या राज्याची गाडी वापरणार तर हे गरजेचं आहे की तुम्ही NOC घ्यावं, ट्रान्सफर करावा आणि ह्या राज्याचे कर भरावे. हे दिस इज कंपल्सरी. पण मुंडे मॅडमनी असं काहीच केलं नाही आहे. ती गाडी त्यांच्या हजबंडच्या कंपनी एक डिस्टिलरी आहे औरंगाबादची, त्याच्या नावावर रजिस्टर्ड आहे. मी दिल्ली सरकार दिल्ली ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्रीला मी पत्र लिहिलं आणि मी विचारलं की ह्या गाडीला ट्रान्सफर दिलं आहे का, तर तिकडून जवाब मला भेटला की NOC सुद्धा अप्लाय केलं नाही आहे. तर हे तर खूप चुकीचं आहे की एक मंत्री स्वतःही असं काम करतात की ते राज्याचा कर भरत नाही, मामुलीचा कर असतं आणि त्यांना दिल्लीहून त्यांचं करचं म्हणजे रिटर्न सुद्धा भेटेल, पण एक मंत्री असं फ्लाउट करणार तर आम आदमी काय करायचं? आम आदमीला तर हर नाक्यावर चालान करणार. पण पंकजा मुंडे VIP आहे तर त्यांना त्यांच्यावर कोणतेही प्रश्न सुद्धा कोणीच आतापर्यंत कोणाला दिसलं नाही की ते दिल्लीची रजिस्ट्रेशनची गाडीवर रेड बीकन लावून महाराष्ट्रात वापरतात. हो नक्की, धन्यवाद प्रीती मेनन तुम्ही दिलेल्या जय महाराष्ट्रकडे सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. तर पंकजा मुंडेंवर आरोप लावलेले आहेत आम आदमी पक्षानं की त्यांच्या खासगी गाडीवरचा लाल दिवा हा बेकायदेशीर आहे.